कढीपत्ता या वनस्पती विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भारतीय स्वयंपाक घर हे म्हणजे औषधी पदार्थांचा खजिनाच आहे आणि या खजिन्यातील एक महत्वपूर्ण पदार्थ म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता हा मसाल्याचा प्रकार आहे ज्याचा वापर जेवणाला फोडणी देण्याकरिता केला जातो, ज्यामुळे जेवणाला खमंग सुवास सुटतोच, पण त्याचबरोबर जेवणाची चव देखील वाढते. अनेक लोकांची समज अशी देखील आहे की कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग फक्त फोडणी दरम्यानच असतो, ज्यामुळे तयार खाद्य पदार्थांमधनं ही पानं बाजूला काढून मग ते पदार्थ खाल्ले जातात. तुम्ही देखील असंच करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रांनो, कढीपत्ता या वनस्पतीचं जेनेरिक नाव मुरैया कोइनिगिन असं आहे. याला इंग्रजीत करी लीव्स आणि हिंदीत मीठा नीम या नावानी ओळखलं जातं. कढीपत्ता ही वनस्पती मूळ एशिया भागातील आहे, जी सुमारे 2 ते 4 मीटर उंच वाढते व हिच्या प्रत्येक फांदीवर जवळपास 11 ते 21 पानं असतात, ज्यांचा वापर जेवणात केला जातो. ही वनस्पती उष्ण कटिबंधीय क्षेत्रात वाढते. मित्रांनो, कढीपत्त्याच्या पानांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप आहे, कारण या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स, अमिनो ऍसिड्स, फायबर्स, आयोडीन, व्हिटॅमिन ए, बी, सी, ई हे व इतर अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे यांचं सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कढीपत्ता हा फक्त भारतीय खाद्य संस्कृतीमधील एक घटक नसून नैसर्गिक औषधच आहे, आणि म्हणूनच त्याचा समावेश आपल्या खाण्यात जरूर करावा. तसंच खाद्यपदार्थांमधनं यांना वेचून बाहेर न काढता यापासनं चटणी, रायत यासारखे पदार्थ बनवावे, ज्यामुळे योग्य प्रमाणात यांचा डोस आपल्या पोटात नक्की जाईल. मित्रांनो, कढीपत्ता पाण्यात उकळवून त्यात लिंबू पिळून साखर घालून चहा बनवून द्यावा. पानं सुकवून त्याची पावडर करून ती पावडर वापरावी. त्यातून काढलेलं तेल वापरावं. पानं कच्ची चावून खावी. अशा प्रकारे अनेक पद्धतीत व अनेक प्रकारे यांचं सेवन करता येतं. त्याबरोबरच ही वनस्पती घराजवळ लावावी, कारण यात विशिष्ट सुगंध असल्याने वातावरण सुगंधित राहतं. त्याबरोबरच वातावरणातील जीवाणूंचा प्रभाव देखील कमी होतो. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा, आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.